ज्या वेळेला आम्ही महापौर झाले त्याच्यानंतर मला वाटतं 10 दिवसांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची निवड झाली. जरा पण पुसटची पण कल्पना नाही की हा अदृश्य शत्रू हा संपूर्ण देशावर जगावर हा अदृश्य शत्रू येतो आहे. आणि मला पहिलं विमानतळ जर पहिलं कुठे बंद झालं असेल तर ते आपल्या मुंबईमध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पक्षप्रमुख यांनी तो निर्णय घेतला. त्या निर्णयाबरोबर त्याच क्षणी आम्ही संपूर्ण विमानतळांचा कोपरा आणि कोपरा राऊंड घेऊन ज्याला आपण पाहणी म्हणतो ते महापौर यांनी मी पाहणी केली. आमच्या एक लक्षात आलं की बाहेरून येणारा जो पॅसेंजर आहे त्याच्यामुळे वाढणारी जी कोविडची संख्या आहे त्या उद्धवजींनी बरोबर हेरली आणि पहिलं विमानतळ बंद केलं. आणि मग हळूहळू कोविड आपला हातपाय पसरायला लागला. कोविडच्या ह्याच्यामध्ये वरळी कोळीवाड्यात पहिलं मुंबईत जर पहिले रुग्ण सापडले असतील तर ते वरळी कोळीवाड्यामध्ये आमच्या सापडले. आणि सुदैव म्हणायला हरकत नाही जे आमदार म्हणून वरळी विधानसभेच्या आदित्य ठाकरे साहेब यांनी इतक्या व्यवस्थितपणे तिथे त्यांनी ते हाताळलं आणि हेमांगी वरळीकर आणि आमची पूर्ण आशिष चेंबूरकर आमचे विभाग सर्वांनी मिळून आम्ही तो वरळीचा वरळी कोळीवाडा पहिला बॅन केला. आणि मग हळूहळू रुग्ण तर वाढत होते. आज अनेकांचे थोबाडा चालतायत, अनेक जण बोलतायत, पण त्या संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या देशातल्या राज्यांमध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही हाताळलं आज लिहिताय तुम्ही की ह्या सण हिंदुत्वाचा सण सरकार आलं. आणि अरे तुम्हाला कल्पना आहे का की जर त्यावेळेला हाताळलं नसतं तर प्रत्येक घरामध्ये मृत्यू बघायला मिळालं असते. आणि ते काम आपल्या पक्षप्रमुखांनी केलं आहे. अनेक शिवसैनिकांचे फोन येतात, अनेक शिवसैनिक रडत आहेत, अनेक शिवसैनिकांना वाटतंय की अरे ह्या सगळ्यांना आम्ही निवडून दिलं, असं काय कमी केलं की ज्यामुळे एवढी मोठी गद्दारी हे यांनी करून ठेवली आहे. ज्या पद्धतीने अगदी जर हाताच्या बोटार मोजण्या एवढे मूळ शिवसेनेतले बाकी तर सगळ्या पक्षांमध्ये गद्दारी करूनच आलेले लोक आहेत आणि ते आज शिकवत आहेत. भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला वरळीमध्ये एक सिलेंडर स्फोट झाला पहिला जर कोण गेला असेल तर माझा आमदार सुनील शिंदे आणि आशिष चेंबूरकर तिथे पहिले पोचले. आणि त्या मुलाला त्यांच्या घरातले 3 लोक आई वडील आणि मुलगी मृत्युमुखी पडले, पण तो जो मुलगा आहे तो मुलगा आजही नीट पुण्यामध्ये शिक्षण घेतोय. आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा आदित्य उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून चालली आहे. आणि हे सगळं करत असताना काल परवा गोविंदाला 5% गोविंदाच्या खेळामध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण. अरे गोविंदा आधी कोणाला म्हणतात? जो वर फोडायला जातो ना तोही गोविंदा, आणि लांब परिघामध्ये उभा असतो तोही गोविंदा. निकष काय लावणारात? कुठल्या निकषाखाली 5% तुम्ही आरक्षण देणारात? दिलात तर आम्हाला आनंदच आहे, पण खोटी आश्वासनं देऊ नका. उद्धवजींनी कायम जे बोलेन ते करेन. कधीही खोट्या गोष्टींचा आधार घेऊन उद्धवजींनी राजकारण केलं नाही. जे केलंय चांगलं ते समाजाच्या उपयोगी केलेलं आहे. आणि म्हणून अनेक जण खरं म्हणजे माझ्या मागून अनेक बोलणार आहेत, पण एकच सांगेन जो आता ज्या अंधारेताई आहेत, मनीषा कायंदे आहेत, नीलमताई आहेत, आम्ही स्वतः
नंतर आमच्या घाडीत आई आहेत. आपण ज्या पद्धतीने विषय मांडतोय महिला म्हणून, पुरुष तर सगळे बोलतातच आहेत, पण महिला म्हणून बऱ्यापैकी मिरची लागते. आणि मग हे वास्तव आहे. आम्ही कुठलाही ढोंगीपणा करत नाही. कोणतरी एक टिटवी येते, फेसबुकवर बोलते आणि जाते, अगं तुझे खोके, तुझे दांडे, तुझ्यातच कसे घालणार आहेत ते आता बघूनच घे. किती किती उन्माद. संधी दिली, एक पक्ष सोडून आल्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात संधी दिली. गेले 4 वर्ष स्वतः प्रत्येक पदावर बसवलं. मला इथे विशाखाताई ना, विशाखाताई असतील तर सांगतील, आम्ही दोघींनी सांगितलं आता संधी द्यायची नाही, आता नवीनांना द्या. आणि ही बाई आज आम्हाला शिकवते. आणि म्हणून जे टॉनिक आहे बाळासाहेबांचं, जे कायम आता उद्धवजीं बरोबर आहे, त्या टॉनिकाचं जे स्पिरिट आहे ते यांना माहिती नाही आहे. हा अग्नी आहे, छोटा छोटा अग्नी आहे, पण तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ज्या वेळेला बातम्या चालतात ना, त्यावेळेला तिडीक जाते, तिडीक. आणि मला एवढंच सांगायचं आहे, महिला असतील पुरुष असू आपण, एकच सांगते, ती तिडीक मात्र मतदानाच्या पेटीपर्यंत उतरवली पाहिजे. कारण 50 खोके आणि बाकी ओके, त्या लोकांची जर जिरवायची असेल, आणि जिरवणारच आहोत, पण त्यामध्ये आपल्याला जे वरिष्ठांकडनं मार्गदर्शन येईल ते मात्र कायम ठेवलं पाहिजे. मुंबईची महापौर म्हणून जेव्हा काम करत होते, अनेकांनी मला अगदी ही टिटवी पण फोन करायची, ताई बाहेर पडू नका, तुमच्यामुळे आम्हाला जावं लागतं. पण मी एकच सांगितलं, माझा जन्म कोणाचाही 9 महिन्यानंतर जे काय 15 दिवस 8 दिवस 9 महिन्यात जन्म होतो हा कळतो. मृत्यू माहिती नाही, आणि जे माहिती नाही, जे कधी येणार ते माहिती नाही, त्याला मी घाबरत नाही. जे असेल ते आम्ही भोगू. मृत्यू असता आला असता, पण मला मृत्यू येणार नाही. कारण आम्ही त्या काळामध्ये जे काम करत असतो त्या कामामध्ये तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद होते. म्हणून उद्धवजीसुद्धा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी कोविड काळात काम केलं, बघा जरा लक्ष द्या. आपल्याला पंतप्रधान सूचना देत होत्या, त्या सूचना सगळ्या राज्यांना जात होते, पण आपलं राज्य एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर हेटाळणी झाली नाही. सन्मानाने त्या झालेल्या मृत्यूच्या व्यक्तीचं सन्मानाने त्याला जे अग्नी संस्कार असतात, दफन संस्कार असतात, ते सन्मानाने झाले. नाता अनेक ठिकाणी आपण पाहिले मृत्यू भावून जात होते. मी फक्त एवढंच सांगेन, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही तेवढेच जागृत राहिले पाहिजे. जे जे आपल्याला चांगली चांगली भाषणं किंवा त्यांचे मागचे फ्लॅशबॅक काय आहे ते सतत लोकांसमोर आणले पाहिजे. आणि ती तुम्ही आणाल, आणि येणारी महानगरपालिका ह्यांच्या छातडावर बसून आपला भगवा फडकूया एवढा शपथ घेऊन कटिबद्ध होऊन मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे.